आणि शिवसेना प्रकरणात त्यांच्या वकिलांनी खूप इच्छा प्रकट केली की लवकर तुम्ही ह्याचा निर्णय, लवकर एक तारीख द्या. तर चीफ जस्टिस त्याच्यात शिवसेनेबाबतीत थोडे संतापलेले, ते म्हणले की मग तुम्हीच येऊन इथे बसा आणि तारीख द्या. तर त्याच्यानंतर चीफ जस्टिसांनी एक इम्पॉर्टंट संकेत असा दिला आहे की शिवसेना आमदार अपात्रतेचं प्रकरण हे सुप्रीम कोर्टातच चालेल, त्याच्यात कंपायलेशन द्यावं, दोन्ही बाजूनी प्लीडिंग्स कम्प्लीट झालेले आहेत, त्यामुळे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये ह्याची सुनावणी नक्की होणार आणि ह्याचा निकाल पण अपेक्षित आहे. आणि तसंच एन सी पीबद्दल पण आहे, त्यामुळे आज एक दोन दिवसात आपल्याला पुढची तारीख मिळेल. आणि जरी आज मुहूर्त लाभला नसला दोन्ही प्रकरणासाठी, तरी सप्टेंबरमध्ये जी तारीख येईल त्याच्यात हे प्रकरणं ऐकले जातील आणि निकालात काढले जातील. जरी हे प्रकरण एकत्र हे बॅक टू बॅकच घेतले गेले आज, फक्त शिवसेनेचं हे जुनं प्रकरण होतं, त्याच्यात प्लीडिंग्स कम्प्लीट आहेत. राष्ट्रवादीमध्ये नोटीस मागच्या आठवड्यात इश्यू झाल्यामुळे त्यांना 3 आठवडे अजित पवारांनी त्यांच्या आमदारांना दिले गेले आहेत उत्तर द्यायला. शिवसेनेबाबतीत दोन्ही बाजूला सांगितलंय की तुम्ही तुमचं कंपायलेशन सादर करा, म्हणजे याचा अर्थ की शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण हे हायकोर्टाच्या ऐवजी सुप्रीम कोर्टातच चालणार आहे, जरी मेंटेनेबिलिटी त्यावेळेस डिसाईड केली जाईल. आणि पुढच्या तारखेला म्हणजे सप्टेंबरमध्ये जी तारीख येईल त्यावेळेस काहीतरी आर्ग्युमेंट्स होतील आणि निकाल सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये म्हणजे विधानसभेच्या आधी यायची अपेक्षा आहे, असे संकेत सरन्यायाधीशांनी आज दिलेले आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.